लिंबाचं लोणचं बनवणार आहे, त्यासाठी आपण 1 लिंबू घेतला आहे. त्यासाठी लागणार साहित्य खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीरची बारीक केलेली पेस्ट घेतली आहे, धान्याचे कूट घेतले आहे, जिरे सॉरी मोहरी, जिरे, लाल तिखट, मीठ, तेल, हळद. आपण लिंबू अर्धा भाग करून घ्यायचा आहे लिंबाचा. आपण हे लिंबू चिरून घ्यायचंय. आपण लिंबाचे 2 भाग केले आहेत. कच्च्या लिंबाचं पण आपण लोणचं करू शकतो, पण त्याला मुरायला जास्त दिवस लागतात. ते आपण हे थोडस अर्धवट शिजवून घ्यायचं आहे. आपण टोपमध्ये पाणी घेतलं आहे, हे लिंबू शिजा ठेवायचंय. गॅस चालू करायचंय. 5 ते 10 मिनिटं वापरून द्यायचे, थोडंच शिजवायचं आहे. हे 4 ते 5 दिवस लिंबाचं लोणचं टिकतं. जर आपण कच्चं घातलं तर थोडे ज्यादा दिवस, पण लिंबाचं लोणचं ज्यादा दिवस शक्यतो टिकत नाही. आपण हे लिंबू 5 ते 10 मिनिटं शिजवून घेऊया. आपण आता आपले लिंब शिजले का पाहूया. सुरी शिरती म्हणजे लिंबू आपली शिजली आहे. पण आता गॅस बंद करून घ्यायचाय. लिंबाचं खाली उतरून घ्यायचं, त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचंय. अशा पद्धतीने पूर्ण पाणी काढून घ्यायचंय. 5 मिनिटं लिंब थंड होऊन द्यायचे आहेत. आपण हे थंड करून घेतले आहेत. लिंब थंड झाले, चाकूनही शिजवल्यामुळे व्यवस्थित चिरता येत नाही, तर आपण हे कैचीने असे कट मारायचे आहे. बियातलं काढून घ्यायचंय. असे छोटे छोटे तुकडे काढून करून घ्यायचे. मस्त हे चमचमीत लोणचं खायला खूप छान लागतं. ज्यादा कडवही लागत नाही. तुमच्या आवडीनुसार थोडं कडू वाटत असेल त्याच्यामध्ये तुम्ही साखर किंवा थोडासा गुळ पण घालू शकता प्रत्येकाच्या आवडीनुसार. हे मांस अजिबात काढायचं नाहीतर चव पूर्णपणे जाते. हे मऊ मांस असंच ठेवून द्यायचं. आपण नुसतं चटणी मीठ सुद्धा टाकून, लाल मिरची पावडर किंवा मीठ टाकून पण परतू शकतो. आपण असं केलं तर खूप टेस्ट आणि चविष्ट लागतं. आपले ह्या पोळी चिरून झाले आहेत. पॅन आपला गरम करायला अगोदर ठेवलाय. पॅन गरम झालाय आपला. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घ्यायचंय. 1 ते 1.5 चमचा तेल थोडं वेळ गरम करून घ्यायचंय. तेल आपलं गरम झालं आहे. याच्यामध्ये आपण मोहरी घालणार आहे, जिरे, याच्यामध्ये आपण आता हे खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर पेस्ट घालायची. पाच मिनिटं पण जास्त होतात. झटपट हे लोणचं तयार होतं. स्वादिष्ट खूप चविष्ट लोणचं लागतं याचं. आपला मसाला चांगला व्यवस्थित भाजला आहे. आपण याच्यामध्ये आता आवश्यकतेनुसार लाल मिरची पावडर टाकायची, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, चांगलं परतून घ्यायचंय तेलामध्ये. आपला मसाला सगळा व्यवस्थित भाजून चांगला तयार आहे. त्याच्यामध्ये आपण आता आहे बारीक चिरून घेतलेल्या लिंबाच्या फोडी घालायच्यात. चांगलं परतून घ्यायचंय 1-2 मिनिटं. आपण जे कागदी लिंबाचं लोणचं करतो ना, त्याच्यापेक्षाही चविष्ट हे इड लिंबाचं लोणचं लागतं. एकदा अवश्य करून पहा, तुम्हाला याची चव
स्वतःहून कळेल. कागदे लिंबाचं लोणचं एक वर्ष वर्ष पण राहतं, पण इट लिंबाचं लोणचं एवढ्या दिवस राहत नाही. कच्च जरी केलं तरी 15 दिवस राहू शकतो, पण असं 4 ते 5 दिवस राहतं. फ्रीजमध्ये ठेवलं तर जास्तीत जास्त 8 दिवस. खायला खूप टेस्टी लागतं. त्याच्यामध्ये आपण दाण्याचं कोड घालणार आहे. झटपट 4 ते 5 मिनिटांमध्ये आपलं वेलिंबाचं लोणचं तयार होत आहे. चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचंय 2 ते 3 मिनिटं, म्हणजे लगेच खराब होत नाही लोणचं आणि चवीत चांगली येते. त्याच्यामुळे आपण थोडा वेळ चांगलं परतून घ्यायचंय. व्यवस्थित चांगलं परतून झाले आपलं लोणचं. आता आपण गॅस बंद करायचा आहे. आपण एका वाटीमध्ये लोणचं काढून घेऊया. अशा पद्धतीने आपले इडलिंबाचं लोणचं खाण्यासाठी तयार आहे.